गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, अपन कालच्या व्हिडिओज मध्ये काय बघितलं, कोण कसे, कोण कसे मध्ये आपण जी लांब लहान वस्तू आहे तिला एक डॉट केला, जी मोठी वस्तू आहे त्याला दोन डॉट केले, आणि दुसऱ्या पिक्चर मध्ये जी जड वस्तू आहे त्या खाली दोन डॉट आणि जी हलकी आहे त्या खाली एक डॉट। आणि नंतरच्या चित्रामध्ये बघा, जे लांब उंच झाड आहे त्या खाली दोन डॉट आणि जे छोटा आहे त्या खाली एक डॉट केला। नंतर जी चटई रुंद आहे मोठी आहे तिच्या समोर दोन डॉट आणि जी अरुंद आहे तिच्या समोर एक डॉट। आणि जो मोठ्या खाली, मोठ्या खाली काय करायचंय, दोन डॉट करायचे आणि लहानाखाली एक डॉट करायचे, हे केलंय सगळ्यांनी। हा वेल गुड। तर आज आपण पाहूया कोण कोठे, कोण कोठे बसला आहे ते आपण या पाठामध्ये बघूया। ठीक आहे, चला आपण सर्वप्रथम काय करायचंय, चित्रांचं निरीक्षण करायचं आहे। आणि या चित्रांमध्ये आपल्याला काय काय दिसत आहे आणि कोण कुठे बसलेलं दिसत आहे ते बघूया। ठीक आहे, तर बघा चित्रांचं निरीक्षण करा, काय काय दिसत आहे तुम्हाला। या चित्रामध्ये काय काय दिसत आहे, कोण दिसलंय तुम्हाला बघा। पाठाचं नाव आहे कोण कोठे, पाठ क्रमांक 25 कोण कोठे। ठीक आहे, चित्रे पहा ऐका आणि सांगा, चित्रे पहा ऐका आणि सांगा। हा काय दिलेला आहे, पहिलं चित्र आहे, त्या चित्रामध्ये टेबल दिलेला आहे, मेज दिलेली आहे। तर त्या मेजवर कोण बसलेलं आहे, मांजर बसलेली आहे। आणि ती मांजर कुठे बसली आहे, वर टेबलच्या वर बसलेली आहे, कुठे बसलेली आहे, वर। आता बघा दुसऱ्या चित्रामध्ये तीच मांजर आहे, तोच टेबल आहे, पण मांजर बसलेली कुठे आहे, तर टेबलच्या खाली, कुठे बसली आहे, टेबलच्या खाली बसलेली आहे। आता नंतर बघा तीच मांजर तोच टेबल, आता ही मांजर या तिसऱ्या चित्रामध्ये कुठे बसलेली आहे, तिसऱ्या चित्रामध्ये कुठे बसलेली आहे, तर टेबलच्या जवळ, कुठे बसली आहे, टेबलच्या जवळ बसलेली आहे। आता चौथ्या चित्राचं निरीक्षण करा, मांजर आहे टेबल आहे, पण मांजर कुठे बसलेली आहे, टेबलच्या दूर बसलेली आहे, जवळ बसली आहे का नाही हे बघा, इथे जवळ बसली आहे इथे दूर बसलेली आहे। आणि पहिल्या चित्रामध्ये टेबलच्या वर बसलेली आहे, पहिल्या चित्रामध्ये टेबलच्या वर बसलेली आहे, दुसऱ्या चित्रामध्ये टेबलच्या खाली बसलेली आहे। आणि पाचवं चित्र जे आहे, मांजर कुठे आहे, आत, म्हणजे घराच्या आत आहे। आणि नंतर शेवटच्या चित्रात बाहेर, घराच्या बाहेर आहे ना ती, हे बघा हे घर, आणि मांजर कुठे आली आहे, घराच्या बाहेर, हे बघा बाहेर, आणि ही कुठे आहे, आत, ही आत बसलेली आहे आणि ही घराच्या बाहेर आहे। ठीक आहे, तुमच्या वर्गाचे निरीक्षण करा, कोणती वस्तू कुठे आहे ते वरील प्रमाणे सांगा। आपण आता या पाठाचं निरीक्षण केलेलं आहे आणि आता आपण काय करायचं आहे, आपल्या
क्लासचं निरीक्षण करायचं आहे. आता सपोज मी तुम्हाला दाखवते की हा जो टेबल आहे हे दोन डेस्क आहे आणि हा स्टूल आहे आपला. तर हा स्टूल कुठे ठेवलेला आहे? तर टेबलच्या वर. कुठे ठेवलेला आहे? टेबलच्या वर. आणि हा बघा, हा काय आहे? हा आपला डायस आहे. तर हा डायस कुठे आहे? वर्गाच्या आत आहे. कुठे आहे? क्लासरूमच्या आत ठेवलेला आहे ना आपण. तर हा कुठे आहे? आत. आणि हा जो आपला ग्रीन बोर्ड आहे, ब्लॅक बोर्ड, तर हा ब्लॅक बोर्ड कुठे लावलेला आहे आपण? तर भिंती वर. ज्याप्रमाणे आपण सर्व पहिल्या चित्रात बघितलं आहे ना की मांजर कुठे बसली होती? टेबलच्या वर. तर हा ब्लॅक बोर्ड कुठे आहे? भिंतीवर लावलेला आहे. समजलं? आता हे बेंचेस आहे आपले. तर हे बेंचेस कुठे ठेवले आपण? वर्गाच्या आत, म्हणजे क्लासरूमच्या आतमध्ये आपण ठेवलेले आहे. ठीक आहे? आणि पडलं तुम्हाला? हां. तर आता आपण या पाठाचं निरीक्षण केलेलं आहे. तर आपण आजच्या होमवर्कमध्ये काय करायचं आहे? 101 ते 150 पर्यंत आज अंक तुम्ही दोन वेळा लिहून काढायचे आहे. काय करायचं आहे? आज तुमच्यासाठी होमवर्क आहे 101 ते 150 पर्यंत अंक दोन वेळा लिहिणे. ठीक आहे? दोन वेळा लिहून काढायचे 150 पर्यंत अंक. ओके? आणि वाचन सुद्धा करायचे आहे. ठीक आहे?